भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम। नमस्कार पुणेकर, माझ्यामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पद्मावती या ठिकाणी, आत्ताच काही दिवसांपूर्वी सांगली या ठिकाणी ओपन कराटे चॅम्पियनशिप झालेली आहे आणि त्या चॅम्पियनशिपमध्ये पद्मावतीतील पी एस कराटे आणि सोशल फाउंडेशनच्या काही विद्यार्थ्यांना मेडल्स आणि सन्मानचिन्ह त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यकर्ते गणेशजी घोष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे। सर, आज या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा आज सन्मान झालेला, काय बोलाल आजच्या या प्रसंगी आपण? आमचा प्रथमेश रमेश शिंदे एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, वस्ती भागात राहतो आणि त्यांनी ह्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना एकत्रित करून त्यांना शिक्षणाबरोबर खेळण्याची पण आवड त्यांना निर्माण व्हावी त्याकरता त्यांना एकत्र केलं, त्यांच्यावरती मेहनत केली आणि आज सांगलीमध्ये कराटे स्पर्धा झाली आणि त्या कराटे स्पर्धामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल अशा पद्धतीचे मेडल ह्या छोट्या छोट्या मुलांनी पटकावलं आहे। त्यामुळे ह्या मुलांचं मी खूप अभिनंदन करतो आणि प्रथमेशचंही खूप अभिनंदन करतो की प्रथमेश ह्या देशाची एक नवीन पिढी घडवत आहे आणि ती नवीन पिढी त्याच्याबरोबर खेळाडू घडवत आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रथमेशचं मी खूप अभिनंदन करतो, ह्या मुलाचंही अभिनंदन करतो। सामान्य कुटुंबातली मुलं शिक्षणाबरोबर खेळातही निपुण झाली पाहिजे, खेळातही त्यांनी नाव कमवलं पाहिजे, त्या भागाचं आणि कुटुंबाचं, आईवडिलांचं आणि देशाचं नाव त्यांनी पुढच्या काळामध्ये रोशन करावं असं मी या सगळ्या माझ्या बालमित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो। जसं सांगलीमध्ये ओपन चॅम्पियनशिप त्यांनी पटकावली, अशीच त्यांनी नॅशनल आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धाही त्यांनी पुढच्या काळामध्ये त्यांनी जिंकाव्यात अशा याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रथमेशचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि पुणेकर माझा ह्या न्यूज चॅनलनी ही बातमी आपण आज या ठिकाणी घेत आहे, त्यामुळे आपलंही अभिनंदन करतो की आपण एवढ्या सामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी इथे आलात आणि ही बातमी कव्हर करून पुणेकरांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन। सर, आज आपण बघतो की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कुठेतरी वाढत चाललेलं आहे, पण प्रथमेशसारखे मुलं आहेत की ते लहान मुलांना घडवतात, स्वरक्षणाचे धडे देतात आणि ती काळाची गरज बनलेली आहे। नक्कीच त्या काळाची गरज बनलेली आहे। आत्मनिर्भर जेव्हा ह्या देशातला माणूस किंवा आपल्या भागातला माणूस, त्यातले छोटी मुलगी असू द्या किंवा छोटा मुलगा असू द्या किंवा इतर नागरिक असू द्या, तो तर आत्मनिर्भर झाला तर अशा विकृत ज्या घटना घडतात समाजामध्ये त्या घडणार नाही। आत्मनिर्भर नागरिक हा स्वतःचं संरक्षण करेल आणि दुसऱ्यालाही मदत करेल, त्यामुळे अशा विकृतीला पुढच्या काळात आळा बसेल त्याकरता आत्मनिर्भर व्हावं लागेल। आत्मनिर्भर काय तर ही आपल्याला समोर जे चित्र दिसतं याला म्हणतात आत्मनिर्भर, पण ही शक्ती चांगल्या कामासाठी वापरायची असती, ही शक्ती वाईट कामासाठी वापरायची नाही। त्यामुळे चांगल्या कामासाठी म्हणजे एखाद्याला मदत करणं किंवा स्वतःवरती जेव्हा आपल्याला कोणी आघात करेल तेव्हा स्वरक्षणाकरता ही जी शक्ती आहे ती सगळी वापरली पाहिजे। त्यामुळे आत्मनिर्भर होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टीची सराव करण्याची गरज आहे आणि प्रथमेशसारखे सगळ्या घटकाला शिकवणारे असे शिक्षक पण पुढच्या काळात निर्माण झाले पाहिजे आणि त्यांनाही वाव समाजाने दिला पाहिजे। काय आज मुलांना, लहान लहान मुलांना जे या ठिकाणी मेडल मिळाले आहे सांगलीमध्ये, काय वाटलं तुम्हाला पालक म्हणून? पालक म्हणून तर एक कौतुकच वाटते, कारण मुलांची जी अपेक्षाच असते की आपण काहीतरी करावं, शिकावं आणि बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहिल्यानंतर पालकांनाही आनंद होतोच। आता तो माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचे पालक इथे प्रत्यक्ष नाही आहेत, पण त्याची जी खेळण्याची वृत्ती आहे ती पाहून आणि त्याची जी क्षमता आहे, ती एनर्जी जी आहे ती पाहून मला नेहमी असं वाटतं की त्याने ह्या खेळामध्ये पुढं जावं, यश मिळवावं आणि मी त्याला सदोतत पुढे पण त्याच्या भविष्यासाठी त्याला मदत करत राहणार। शिक्षक म्हणून आपल्याला वाटतं का पुणे महानगरपालिकेकडनं असे उपक्रम होणं गरजेचं आहे शाळांमध्ये? खूप गरजेचं आहे, कारण आत्ताच्या पिढीला हे शिक्षणाचे धडे देणे खूप गरजेचं आहे, कारण मुलं काय झाले आता टी व्ही मोबाईलमध्ये इतकी अडकली गेलेली आहेत की खेळणं हा प्रकार त्यांना आता कंटाळवणा वाटतो। ठराविक काहीच गटातली मुलं खेळताना आपल्याला दिसतात आणि बरीच मुलं आपल्याला मोबाईलमध्ये अडकलेली दिसतात, तर त्या प्रकारापासून त्यांना दूर करायचं असेल तर शाळांनी किंवा इतर ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेवढा मुलांचा जास्त सहभाग वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। काय बोलाल मुलांच्या प्रोत्साहनपर तुम्ही? काही जे मुलं ॲक्टिवेट नसतील ते ॲक्टिवेट होऊ शकतात, ते स्वतःच्या पायावर उभं पण राहू शकतात, त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होऊ शकते की आपण काहीतरी दुसऱ्या मुलांवरती मात करू शकतोय, आपण जिंकू शकतोय। आता सांगलीमध्ये गेले बरेचसे भरपूर मुलं तिथं पण ॲक्टिवेट होते, बऱ्याचशा मुलांनी पण फाईट तिथं जिंकली, आमच्याही मुलांनी काही जिंकून आलेले आहेत,
आणि आमची सांगलीची पहिलीच कॉम्पिटिशनची ट्रीप होती, ती यशस्वीरित्या पार पडली आणि प्रथमेशने अगदी पार व्यवस्था व्यवस्थित केली होती. मुलांची पण काळजी घेतली, पेरेंट्स लोकांची पण काळजी घेतली. असंच मुलांना त्यांनी शिकवावं, त्याचा वर्ग आणखीन वाढावा हीच माझी शुभेच्छा आहे त्यांना. आज हे जे लहान लहान मुलं आहेत सांगलीमध्ये जाऊन त्यांनी मेडल्स मिळवले, आज पुण्याचं नाव आपल्या सांगलीमध्ये पण गेलेलं आहे आणि ह्या मुलांनी आज जीवनामध्ये मेडल मिळवणं हा तर आहेच पण पुढे जीवनामध्ये अजून पण प्रगती करणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्हाला. ही जी लहान मुलं आहे हे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, त्या विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांना कराटेसारखे जे खेळ आहेत हे त्यांना त्यांचं स्वतःचं आत्मबल आणि निर्भयता निर्माण करण्यासाठी ह्याची आज आवश्यकता आहे. देशामध्ये अशा प्रकारे जर मुलं तयार झाली आणि त्यांनी स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी या कराटेचा जर उपयोग केला आणि दुसऱ्या मुलांवर जर काही अन्याय होत असेल तिथं जर त्यांनी त्यांच्या मदतीला जाऊन त्यांना जर मदत केली तर ही आज देशाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठी ताकद निर्माण होणार आहे आणि ह्या ताकदीला प्रत्येक महानगरपालिका असो किंवा कुठल्याही आपल्या काही खाजगी शाळा असो त्या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी तिथल्या मुख्याध्यापकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी या कराटेच्या खेळाला तिथल्या शाळेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यता दिली पाहिजे, ती आज मान्यता दिली जात नाही आहे. त्यामुळे मुलांना जे आज मुलं काही मुलं ह्याच्यामध्ये मोबाईलच्या ह्याच्यामध्ये गुंतलेली आहेत, मोबाईलच्या ह्याच्यामुळे ते काही चांगले ॲप न पाहता वाईट ॲप पाहतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर जे वाईट परिणाम जे होत आहेत ते दूर करण्यासाठी कराटेसारखे किंवा खो खोसारखे असे जे काही खेळ आहेत त्या मुलांना त्याच्यामध्ये गुंतवलं पाहिजे. आज या मुलांना घडवण्याचा जो संकल्प तुम्ही केलेला आहे तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आदर्श अंजली मॅडम आहेत, ओम विशाल पवार, गॅब्रल डिसोजा, ऋषिकेश डिवटे हेत माझ्यामध्ये. काय पुढचं काय नियोजन असणार आपलं? पुढचं नियोजन मुलांनी पण शिकले पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, त्यांचं पण नाव रोशन झालं, बॉडी फिटनेस त्यांची झाली पाहिजे एवढंच. आणि शुभेच्छा देतो गणेश घोष सरांना, त्यांनी पण खूप हेल्प केली माझ्यासाठी. माझं स्वराज अविनाश सोनवणे, माझ्या कराटेचं नाव पी एस कराटे एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन. मी आत्ता सांगलीला फाईटला गेलतो तर माझा प्रवास खूप चांगला झाला तर मला तिथं फाईटमध्ये गोल्ड ब्राउन्स मेडल आणि कथेमध्ये गोल्ड मेडल. माझं नाव विराट परमेश्वर सिरसागर. मी आता ही फाईट झाली ती सांगलीची, तिथं मला गोल्ड मेडल बसला फाईटमध्ये. त्यामध्ये माझ्या ट्रेनमध्ये प्रवास खूप चांगला गेला, माझे सर आहेत ते खूप मला सपोर्ट करतात आणि सरांच्या या सपोर्टमुळे मी खूप पुढे जातो आहे. ह्यामुळं माझ्या देशाचं नाव रोशन होत आहे तर मला खूप आनंद होत आहे. मी माझ्या सरांमुळं खूप पुढे जात आहे म्हणून मी माझ्या सरांचा आभार मानतो. माझं नाव विराज परमेश्वर सिंह साखर आहे. मला फाईट करून खूप आनंद झाला. सर आहे ना सपोर्ट खूप करतात ते माझ्यासाठी पण पुढे फाईट करणार पडून मी आहे ना असंच खेळत राहणार पडून आता त्याला गोल्ड आणणार मी. माझे नाव प्रद्युम्न सुनील भालके आहे. मी आत्ता सांगलीच्या फाईटला गेलेलो तर तिथं आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या सरांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि मम्मी पप्पांनी सपोर्ट दिला म्हणून आम्ही तिथं पोहोचू शकलो. मला आता गोल्ड आणि ब्राउन्स मेडल भेटला आहे. माझं नाव आहे आराधना उमेश भालके. आता माझी फाईट 17 तारखेला आहे, ती मी खेळणार आहे. मी तिथं गोल्ड मारणार आहे. थँक्यू पुणेकर. माझं नाव सावरी अजय डोबळे आहे. मला आमच्या सरांनी मोठं करायसाठी आमच्या सगळं सांगती खूप त्यांनी मेहनत केली आहे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे की आमच्या सरांचं नाव रोशन करायचं आहे, माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे, हे माझ्या भारत माचं रोशन करायचं आहे. ह्याच्यासाठी मला पुढे व्हायचं आहे. मी आमच्या सरांसाठी धन्यवाद. आज या ठिकाणी पी एस कराटे सोशल फाउंडेशनच्या वतीने या सर्व मुलांना मेडल आणि सन्मानचिन्ह गणेश घोष सरांच्या हस्ते दिलेलं आहे. तसेच पुणेकर माझ्याकडनंही प्रथमेश शिंदे यांच्या कार्याला शुभेच्छा. व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.